तर महाबळेश्वर मधील प्रमुख पीक असलेल्या स्ट्रॉबेरी पिकाला देखील या पावसानं मोठा फटका बसलाय. त्यामुळे या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. स्ट्रॉबेरीचा हंगाम दरवर्षी नोव्हेंबर मध्ये सुरू होतो आणि यंदा हा हंगाम एक महिना उशिरा सुरू झालाय. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांना गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसाचा फटका बसतोय. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी हेच मुख्य पीक आहे आणि साधारणतः नोव्हेंबर ही गोड स्ट्रॉबेरी पर्यटकांना खाण्यास उपलब्ध होते. मात्र यावर्षी पावसाळा जास्त दिवस राहिल्यामुळे एक महिना उशीर झालाय. त्यामुळे स्ट्रॉबेरीची लागवड जी करण्यात आलेली होती त्यातच आता अवकाळी पावसानं या पिकाला आलेली फुलं गळून पडली आहेत आणि त्यामुळे आता या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची भीती देखील वाढली आहे आणि त्यामुळे उत्पादन घटणार आहे. आता अचानकच पाऊस चालू झाला, अवकाळी पाऊस, आणि एवढा पाऊस पडतोय आता महाबळेश्वरमध्ये. आता हे वातावरण एवढं बिकट झाले, दुःख आलं आहे, त्यामुळे स्ट्रॉबेरी रोग पडतोय. आमच्या शेतकऱ्यांचं भांडवल गाठण्या निघणं आता मुश्किल झालेले. आता याला पर्याय शासनानं जर याचा बरावा आमच्या शेतकऱ्यांची नुकसानीची भरपाई दिली तर आमचे फार आमचा आभार आम्ही असो शेतकऱ्यांचा असं मांडलं जाऊ शकतो. पाऊस पडतोय महाबळेश्वरमध्ये, अवकाळी जो पाऊस पडतोय त्यानं जे आता जी येणारं पहिलं जे बहार आहे त्या बहारामधलं जे स्ट्रॉबेरीचं जे फूल आहे ते फूल पूर्णपणे झडून जे फळ असतं आतून आलेलं जे छोटं फळ असतं त्याच्या फळावरती स्ट्रॉबेरीच्या पावसाचे ठिपके पडून ठपसे पडून काळे ठिपसे पडतात आणि त्याच्यामुळं जो पहिला बहार आहे तो पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.